कोल्हापूरवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना आखण्यात आली. मात्र 485 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालाय. त्यातून गळकी पाणी योजना जनतेच्या माथी मारण्यात आली आहे. त्यामुळे काळम्मावाडी योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी आपण लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला. कळंबा इथं आयोजित शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी रविवारी कळंबा इथं दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी खासदार मंडलिक यांना दुसऱ्यांदा विजय करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्धार व्यक्त झाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर या सभेत जोरदार टीकास्त्र सोडलं. गळकी थेट पाईपलाईन योजना जनतेच्या माथी मारून त्यांना दरवर्षी दिवाळीची आंघोळ याच योजनेच्या पाण्यानं करताना लाच कशी वाटत नाही, अशा शब्दात क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल असंही क्षीरसागर यांनी सांगितलं. तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन भाजपला पूर्ण बहुमत मिळणं आवश्यक असल्याचं क्षीरसागर म्हणाले. यावेळी उदय सावंत, सुजित चव्हाण, महेश जाधव, वीरेंद्र मंडलिक, अमोल माने, रमेश खाडे, तेजस्विनी घाटगे, अमरजा पाटील, निवेदिता तोरसकर, किशोर घाटगे, प्रकाश सूर्यवंशी, मारुती खडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.